फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव येथे 46 वर्षीय महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली असून वडूद बाजार पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। फुलंब्री तालुक्यातील वडूद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील वाहेगाव येथे 46 वर्षीय महिला बहिणीकडे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आली होती। ती उशिरा रात्री वाहेगाव रोडवर मोबाईलवर बोलत उभी असताना दोन अनोळखी त्या ठिकाणी आले आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून कपाशीच्या शेतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने तोंड दाबून बलात्कार केला। वाहेगाव येथे बहिणीकडे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला महिला आली होती। 17 मे रोजी रात्री 11 वाजता ती उशिरा रात्री वाहेगाव येथे फुलंब्री निदोना रोडवर उभी राहून मोबाईलवर बोलत असताना दोन अनोळखी दुचाकीवर तिथे आले आणि तिला गाडीवर बस म्हणाले। महिलेने नकार दिला असता तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून कपाशीच्या शेतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने तोंड दाबून बलात्कार केला। त्यानंतर तिने ही घटना आपल्या बहिणीसह नातेवाईकांना सांगितली। 20 मे रोजी रात्री 8 वाजता पीडितेच्या फिर्यादीवरून वडूद बाजार पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला। सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुंभार पाटील तपास करीत आहे। गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी रामेश्वर जाधव व मोहसिन सय्यद यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले आहे। व्रतदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हापत, फुलंब्री।